नमस्कार, मी रेणुका आहे. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे ओबीसी आरक्षणासंदर्भातली. नेमकं काय घडणार आहे आपण बघतोय. कारण ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी सुरू या संदर्भात बांठी आयोगानं राज्य सरकारला एम्पिरिकल डेटा सादर केलेला आहे, आणि एम्पिरिकल डेटाबाबतच हा डेटा आता सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या वतीनं कोर्टामध्ये जो एम्पिरिकल डेटा सादर करण्यात आला त्या आधारावर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू करावं अशी मागणी करण्यात येते. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश न्यायमूर्ती खानविलकर आणि न्यायमूर्ती पारडीवाला यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाकडे ही सुनावणी होती असं कळतंय. मध्य प्रदेशमध्ये ओबीसी ज्या पद्धतीनं ओबीसी आरक्षणाबद्दलचा दिलासा मिळाला होता तसाच दिलासा महाराष्ट्राला मिळणार का याबद्दल प्रचंड उत्सुकता असणार आहे, कारण हा प्रलंबित विषय आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात आज नेमकं काय होत आहे या सुनावणीकडे लक्ष लागलंय. अधिक माहिती घेणार आहोत यासंदर्भात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आत्ता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे ओबीसी आरक्षणासंदर्भातली माहिती जाणून घेण्यासाठी, म्हणूनच तुमच्याकडे येतोय. काय घडतंय सध्या या संदर्भात सुप्रीम कोर्टात? सुप्रीम कोर्टामध्ये नुकतीच सुनावणीला सुरुवात झालेली आहे, आणि ज्या पद्धतीनं तुषार मेहता हे युक्तिवाद करत आहे, त्यांनी म्हटलं आहे की सध्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे आणि हा कार्यक्रम रोखणे सध्या तरी कठीण होणार आहे. पण जर या संदर्भात काही निर्णय घ्यायचा असेल तर अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे की हा आगामी निर्णय कसा घ्यावा. स्टुडिओ, या संदर्भात कशा रीतीने युक्तिवाद महत्त्वाचा ठरणार आहे? क्षणाची एक महत्वाची बातमी प्रशांत येतो तुमच्याकडे, एक बातमीचे अपडेट घेऊन तुमच्याकडे येतो अशासाठी, कारण ओबीसी आरक्षणासंदर्भातली सुनावणी पुढे ढकलल्याचं कळत आहे. त्यामुळे ज्याच्याविषयी प्रचंड उत्सुकता होती की राजकीय ओबीसी आरक्षणाची सुनावणीमध्ये नेमकं काय घडतंय आणि त्यांची नेमकी स्थिती काय आहे त्या संदर्भातला डेटा देखील देण्यात आला होता. परत एकदा प्रशांतकडे जातोय. प्रशांत, उद्याची आज जी सुनावणी आहे ते उद्या ढकललेली आहे, पुढे गेलेली आहे. ओबीसी संदर्भातली सुनावणी जी होती ती आता पुन्हा एकदा उद्या होणार आहे. अत्यंत महत्त्वाचा एक निर्णय दिला आहे सुप्रीम कोर्टाने. हे अत्यंत महत्त्वाचं आहे की उद्या या संदर्भातली सुनावणी होणार आहे. कोर्टाने ही सुनावणी पुढे ढकललेली आहे. असं उद्या या संदर्भातला युक्तिवाद मांडताना कोणकोणते मुद्दे याच्यात महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण यासाठी निवडणुकांचं भवितव्य देखील यावर अवलंबून आहे. या संदर्भात अजूनही नोटीस जारी करण्यासंदर्भात कोर्टात अजूनही सुनावणी सुरू आहे, पण या घडीला एक महत्त्वाचं आहे की आता जर बघितलं आपण तर सुनावणी पुढे ढकलण्यासाठी संदर्भात कोर्टाने म्हटलेलं आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे की ओबीसी संदर्भातल्या सुनावणी, आरक्षणाच्या संदर्भातली सुनावणी उद्या होणार आहे. अजूनही युक्तिवाद सुरू आहे. तुषार मेहता आणि याशिवायही कोर्टातले जे न्यायाधीश आहेत त्यांना प्रश्न विचारत आहे की या संदर्भात काय घडामोडी होत आहे. या संदर्भातल्या सुनावणी जरी उद्या होणार असली तरी आज नेमका काय युक्तिवाद होतोय या संदर्भात प्रशांत आता आपल्याला सांगत होते. 19 जुलैपर्यंत ही सुनावणी आता पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सध्या कळते. त्यामुळे आत्ताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी, ज्याच्याकडे राज्याचं लक्ष होतं, मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्राला दिलासा मिळू शकतो का या प्रश्नाचं उत्तर मात्र आज मिळणार नाही आता असं कळतंय, आणि उद्या पुन्हा सुनावणी होईल असं कळतंय. प्रशांत, तुम्ही सांगत होतात की कशा रीतीनं या संदर्भातला युक्तिवाद आता करण्यात येतोय आणि कोणत्या कारणांमुळे किंवा काय घडतंय सुनावणीच्या संदर्भात ज्याच्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असं म्हणता येईल. महत्त्वाचं म्हणजे बघितलं तर ज्या पद्धतीनं माहिती मिळते की उद्या या संदर्भात सुनावणी होणे शक्यता आहे, आणि या सगळ्या पार्श्वभूमी हे महत्त्वाचं ठरतंय की ज्या पद्धतीने कोर्ट सांगतंय की अजूनही नोटीसच्या संदर्भात अजूनही कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू आहे. कोर्ट क्रमांक 3 मध्ये या संदर्भात सुनावणी सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे. सध्या तर ज्या पद्धतीने कोर्टाने एक डायरेक्शन दिलेली आहे की उद्या या संदर्भात सुनावणी जी होणार आहे ती महत्त्वाचं, म्हणजे जर बघितलं या संदर्भात उद्या सुनावणी घेण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टात दिला आहे, पण अजूनही कोणाला नोटीस द्यायची आहे आणि या संदर्भात निर्णय होतोय. स्टुडिओ, त्याच्यामुळे उद्या सुनावणी होणार याबद्दल देखील आता उत्सुकता अशासाठी असणार आहे, कारण नेमकी राजकीय स्थिती काय किंवा सामाजिकदृष्ट्या हा डेटा किती महत्त्वाचा आहे हे देखील राज्यानं पाहिलं होतं. प्रशांत, पण त्या दृष्टीनं जेव्हा यासाठीची सुनावणी उद्या होणार आहे कोणते मुद्दे यासाठी महत्त्वाचे मानले जात आहेत? म्हणजे अहवालाच्या आधारावर सुनावणी घ्यायची ना. प्रशांतकडे पुन्हा एकदा आपण जाण्याचा प्रयत्न करतोय, पण उद्या पुन्हा सुनावणी होणार असल्याची प्राथमिक माहिती आता आपल्याला ते देत आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणावर पुन्हा एकदा उद्या सुनावणी होईल अशी माहिती कळते. राज्य सरकारनं एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसींची संख्या नेमकी किती, नेमके किती टक्के ओबीसी
जनता आहे आणि त्याचबरोबर राजकीय मागासलेपण यावर बांठिया समितीचा जो अहवाल होता तो सादर करण्यात आलेला होता आणि राज्यात ओबीसींची संख्या जास्त आहे हे सिद्ध झालं असतं तर आरक्षण मिळेल असं म्हणण्यात आलेलं आहे. पण नेमकं सुप्रीम कोर्टात काय होतं याविषयी देखील आपण जाणून घेणार आहोत. उद्या पुन्हा एकदा यासंदर्भातली सुनावणी होती. आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती कळते. आणि या महत्त्वाच्या बातमीनंतर पुढची बातमी आपण बघतोय. अखेर शिवसेनेनं एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय. संजय राऊत यांचा विरोध डावलत इतर खासदारांच्या मागणीला प्राधान्य देण्याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला आणि यासंदर्भात अजून अधिकृत घोषणा होणं बाकी असलं तरी शिवसेना द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार यावर मात्र शिक्कामोर्तब झालेलं आहे. त्यामुळे आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भातली. त्यामुळे एनडीएच्या उमेदवाराला सेनेचा पाठिंबा मिळणार आहे हे आता स्पष्ट झालेलं असलं तरी लवकरच शिवसेनेकडून यासंदर्भातली अधिकृत घोषणा देखील केली जाणार आहे आणि त्या दृष्टीनं एनडीएला या मुद्द्यावर शिवसेना पाठिंबा देते आणि त्यामुळे निश्चितच हे एक महत्त्वाची बातमी म्हणायला हवी. इतर खासदारांच्या मागणीला यावेळी प्राधान्य देण्यात आलं. काल या सगळ्या खासदारांची एक महत्त्वाची बैठक मातोश्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी पार पडली होती. खासदार हिना गावित आणि आमदार आमशा पडवी यांनी एका आदिवासी महिलेला पाठिंबा देण्याची मागणी उद्धव ठाकरेंसमोर केली अशी माहिती आज विनायक राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. आणि याआधी देखील राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकरता मेरिटचा विचार करून शिवसेनेनं उमेदवाराला पाठिंबा दिला होता असंही विनायक राऊत यांनी म्हटलंय. आमचे आदिवासी विभागातील आमदार आमशा पडवी, माजी आमदार निर्मलाताई गावित आणि शिवसेनेचे काही खासदार यांनी या संदर्भात एक आदिवासी भगिनी आहे आणि आदिवासी समाजाला जसं तुम्ही आमच्या पाडवींच्या माध्यमातून न्याय दिला तसंच आदिवासी भगिनीला सुद्धा न्याय द्या अशा पद्धतीची विनंती पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलेली आहे ठाकरे साहेबांना केलेली आहे. योग्य वेळेला त्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकारसुद्धा त्यांना आहेत आणि मला खात्री आहे योग्य तो निर्णय उद्धव साहेब घेतील. राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला यापूर्वीसुद्धा मेरिटवर माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता त्यामुळे कोणाशी जवळीक साधण्याचा इथे विषय होत नाही. एक मेरिट काय आहे हे पाहिलं जातं आणि याच्यापूर्वीचा इतिहास माननीय शिवसेनेचा आहे तसा. तर शिवसेना आणि भाजपशी नैसर्गिक युती आहे आणि ती पुन्हा व्हावी अशी प्रत्येक शिवसैनिकाची इच्छा आहे आणि त्यामुळे सर्व खासदारांनी हा निर्णय घेतला असेल अशी प्रतिक्रिया खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली. मला वाटतं जे नैसर्गिक आहे त्याच्या मागे जे आहे ते लोक ठामपणे उभे राहतात. आज आपण आमदारांच्या मध्ये ते पाहिलं आणि सगळे आमदार जे आहेत ते शिंदे साहेबांच्या मागे ठामपणे उभे राहिले आणि शिवसेना भाजपा युती ही झाली पाहिजे यासाठी या सगळ्या गोष्टी झाल्या. पण आता खासदारांचाही तीच मागणी आहे की बाबा आम्ही जी नैसर्गिक युती आहे शिवसेना आणि भाजपची ही झाली पाहिजे ही सगळ्याच खासदारांची अपेक्षा आहे मला वाटतं. आणि काल ते बोलूनही दाखवलं असेल. मी नव्हतो बैठकीला पण मला जे कळलं की सगळ्यांना असं वाटतंय की भविष्यासाठी शिवसेना आणि भाजपा जी आहे त्यांची युती जी आहे ती झाली पाहिजे. सगळ्या खासदारांनी ती आज अपेक्षा व्यक्त केलेली आहे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांकडे. आणि नैसर्गिक आहे की आज ज्या द्रौपदी मुर्मू आहे त्या एका आदिवासी समाजाचं नेतृत्व करतात आणि अशा महिलेला जे आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणार आहेत एक वेगळ्या तळागळातील व्यक्ती जी आहे त्याला आज पुढे केलेलं आहे. तर मला वाटतं सगळ्यांच्या अपेक्षा ज्या आहेत त्या अशा असतील की त्यांना सपोर्ट करावं. आणि या संदर्भात आणखी एका खासदारांची प्रतिक्रिया आपण बघणार आहोत. कारण राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपला मदत करावी अशी आम्ही मागणी केली असं वक्तव्य केलंय खासदार हेमंत गोडसे यांनी. पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती होणार असतील तर आपण पाठिंबा द्यायला पाहिजे असं मत खासदारांनी कालच्या बैठकीत मांडलं. यावर विचार करू असं उद्धव ठाकरे म्हणाल्याचं गोडसे म्हणतात. केंद्र आणि राज्य सरकार एकत्र असेल तर विकास कामांना गती मिळेल. नैसर्गिक युती करावी अशी मागणी खासदारांनी कालच्या बैठकीत पक्षप्रमुखांकडे केली आहे. युतीमध्ये असताना आलेले अनुभव आणि विकास आघाडीमध्ये आलेले अनुभव यात खूप फरक असल्याची जाणीवही खासदारांनी या बैठकीमध्ये करून दिल्याचं त्यांनी म्हटलंय.
शिंदे गटापाठोपाठ लोकसभेतील काही खासदार देखील भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे आणि शिवसेनेचा याच खासदारांपैकी एक असलेले नाशिकचे हेमंत गोडसे आपल्या सोबत आहे। काल मातोश्रीवरची बैठक झाली, त्या बैठकीला आपण उपस्थित, काय नेमका सुरू होता शिवसेनेच्या खासदारांचा? कालची जी बैठक होती त्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रपतीची जी येणारी निवडणूक आहे त्या संदर्भामध्ये पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांनी सर्वच खासदारांचे मत त्या ठिकाणी जाणून घेतलेले आणि आम्ही त्या संदर्भामध्ये प्रत्येकाचे विचार मांडत असताना शिवसेना प्रमुखांनी देखील अशा प्रकारचा पक्षविरहित निर्णय प्रतिभाताई पाटील ज्यावेळेस राष्ट्रपती झाल्या त्यावेळेस बिनशर्त त्या ठिकाणी केला होता आणि मग या देखील आदिवासी महिला आहेत आणि आदिवासी महिलेला जर राष्ट्रपती पद मिळतंय तर निश्चितच आपण सकारात्मकपणे विचार केला पाहिजे अशा प्रकारची विनंती आम्ही सर्वच खासदारांनी बऱ्यापैकी त्या ठिकाणी केली आणि साहेब देखील अनुकूल या विषयामध्ये होते। निश्चितच आपण लवकर सकारात्मकपणे याचा विचार करू अशा प्रकारची विश्वास म्हणजे त्यांनी अशी ग्वाही देखील त्या ठिकाणी दिलेली। एकनाथ शिंदे गटाकडनं आपल्याशी काही संपर्क झालाय का? या सगळ्या खासदारांना घेऊन एक जो गट आहे तो पुन्हा भाजपच्या जवळ जाऊ पाहतोय आणि यासाठी काही एकनाथ शिंदे गटाकडनं आपल्याशी काही चर्चा झाली का? या संदर्भामध्ये मी तेच सांगितलं का आम्ही आमचे मत आमच्या पक्षप्रमुखांना त्या ठिकाणी सांगितलेले आहेत का आपण महाविकास आघाडीचा एक 25 वर्षाचा जर आपण आलेख बघितला युतीचा आणि जर 2.5 वर्षाचा जर महाविकास आघाडीचा जर अनुभव बघितला तर मला असं वाटतं का महाविकास आघाडीच्या अनुभवातून आम्हाला जो काही अनुभव आला अतिशय चुकीचे आहेत आणि अनेकदा जिल्हा नियोजन समिती असेल अशा अनेक आमदारांना देखील त्या ठिकाणी अनुभव वाईट आलेत आणि म्हणून आपण नैसर्गिक युती जी आहे त्यामध्ये जर राहिलो तर निश्चित त्याचा उपयोग होईल अशा प्रकारचं मत आम्ही मांडलं, बाकी निर्णय हे पक्षप्रमुख घेतील। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। आणि भाजपसह महाराष्ट्रात सत्तेत विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे गटाला एनडीएकडून बैठकीचं निमंत्रण देण्यात आलंय। आगामी राष्ट्रपतीपद निवडणुकीसंदर्भात दिल्लीत आयोजित होणाऱ्या या बैठकीला शिंदे गटाकडून दीपक केसरकर हजेरी लावणार आहेत। उद्या दिल्लीमध्ये एनडीएची महत्वाची बैठक पार पडणार आहे। पुढची बातमी आपण बघणार आहोत औरंगाबाद नामांतराच्या विरोधात। आज तिथे मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी होणार आहेत अशी माहिती कळते। या नामांतराच्या मुद्द्यावर आमच्या प्रतिनिधींनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याशीही संवाद साधला। मोर्चाची पार्श्वभूमी काय आणि कशासाठी आणि कसा हा मोर्चा असणार आहे? सर, माझं इंट्रोडक्शन करताना तुम्ही सांगितलं की औरंगाबादचे एमआयएमचे खासदार, मी औरंगाबादचा खासदार आहे। पार्टी इलेक्शन पुरता राहतं, इलेक्शन संपल्यानंतर मी सर्वांचा खासदार आहे, कोणत्याही पार्टीचा त्याच्यामध्ये काही संबंध येत नाही। दुसरं म्हणजे तुम्ही हे सांगितलेलं आहे की आज मोठा मोर्चा निघणार आहे, मला माहीत नाही की किती लोक याच्यामध्ये येणार आहे। मला एक संतुष्टी या बाबतीत वाटे की कमीत कमी जेव्हा शहराचं नाव बदलण्याची प्रक्रिया सुरू होती, प्रयत्न सुरू होते, तर त्यावेळी इम्तियाज जलील रस्त्यावर उतरलं होतं। उसमें हां, ते 10 लोक येतील, 10,000 येतील मला माहीत नाही आहे, पण इम्तियाज जलील विरोध सुरुवातपासून करत होता, आजही करत आहे। आणि जेव्हा सर्व राजनैतिक पक्ष एकत्र आले, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भारतीय जनता पार्टी हे नाव बदलण्यासाठी, तर इम्तियाज जलील आपल्या मतावर ठाम होता की नाही, औरंगाबादचं नाव जे अनेक दशकापासून आहे ते नाव औरंगाबादला राहायला पाहिजे। आणि त्याचं कारण हा आहे की एक आयडेंटिटी जुळलेली असते एक माणसाची, की मी औरंगाबादमध्ये जन्म घेतलेला आहे, एक आयडेंटिटी एस्टॅब्लिश झालेली आहे। आणि औरंगाबाद फक्त एक हिस्टॉरिकल सिटी नाही आहे, त्याचा खूप मोठा एक महत्त्व, जगप्रसिद्ध 2 वर्ल्ड हेरिटेज मॉन्युमेंट्स आमच्या औरंगाबाद शहरामध्ये आहे, युनेस्को साईटमध्ये आहे। तुम्ही एक फेसबुक पोस्ट केली आहे, त्या फेसबुक पोस्टमध्ये झूठ बोले कौवा काटे, नेमका याचा अर्थ काय? आदरणीय शरद पवार साहेब हे खूप मोठे नेते आहे, मला त्यांचा आदर आहे, पण इतकं मोठं नेतं 2 वेगवेगळ्या दिवशी 2 वेगवेगळ्या स्टेटमेंट्स इश्यू करतं आणि ते कॅमेरामध्ये दोघंही स्टेटमेंट्स रिकॉर्ड झालेलं असलेलं आहे, तर जेव्हा हे निर्णय घेण्यात आला कॅबिनेटमध्ये, त्याच्या 2 दिवसानंतर शरद पवार साहेबांनी मीडियाला स्टेटमेंट दिलं की आम्हाला एक मेसेज बाहेर हे द्यायचं नाही होतं की आमच्या तिघांमध्ये, म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनामध्ये काही मतभेद आहे। म्हणून जेव्हा हे निर्णय कॅबिनेटमध्ये घेण्यात आला ते सर्वसंमतीने घेण्यात आला, हे माझं शब्द नाही आहे, शरद पवार साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं सर्वसंमतीने।
आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांना हे कळालं की लोकांमध्ये जे भावना आहे, लोकांमध्ये खूप चीड आहे, राग आहे. अविनाश कानर्जे, न्यूज 18 लोकमत. आणि याच मुद्द्यावर आपण आणखीन प्रतिक्रिया बघणार आहोत, कारण नामांतराला विरोध करत जलील यांनी आपला संभाजी महाराजांविषयीचा दुद्वेष दाखवून दिला अशी खरमरी टीका शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी केली. बघूया त्या संदर्भात साधलेला संवाद. आज शहरामध्ये यमकडून किंवा नामांतर विरोधी कृती समितीकडून एक मोर्चा काढला जातोय नामांतराच्या विरोधात, याच्यावर आमदार दानवे साहेबांची काय भूमिका आहे ते जाणून घेणार आहोत. सर, काय भूमिका आहे, काय वाटतं तुम्हाला, या मोर्चाचा कितपत फायदा होणार आहे? MIM ने आपले दात दाखवले असंच मी म्हणेल. आम्ही आधीपासून सांगतो की MIM ही जातीयवादी संघटना आहे, औरंगजेबाच्या विचाराची संघटना आहे, रजाकाराच्या विचाराची संघटना आहे. ज्या औरंगजेबाने संभाजी महाराजाचा वध केला, ज्या संभाजी महाराजाला आपण धर्मवीर संबोधतो, त्याचा वध केला, त्याचं या शहराला नाव असण्याची कोणतीच गरज नाही. आणि म्हणून मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारने याचं नाव मिटवून संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतलेला आहे. MIMच्या विरोधाला मला असं वाटतं फार किंमत देण्याची गरज नाही. परंतु त्यांनी इम्तियाज जलील यांनी एक प्रश्नही विचारला आहे, तो म्हणजे टीकाही केली आहे शरद पवारवरती. त्यांचा असं म्हणणं आहे शरद पवारचं की आम्ही सरकारमध्ये असलो तरी आमच्या परस्पर हा निर्णय घेतला गेला, याच्याकडे कसं बघतो? आता इम्तियाज जलील यांच्या सगळ्या प्रश्नाला उत्तर देण्याची गरज नाही. इम्तियाज जलील मोठे महाराष्ट्राचे नेते, ते महाराष्ट्रावर देशावर बोलतात, मी काय त्याच्यावर बोलणार नाही. म्हणतो इम्तियाज जलील यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची गरज नाही. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ज्या राष्ट्रपतीच्या उमेदवार आहे द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा दिला आहे आणि शिवसेनेचा शिंदे गट आहे त्यांना बैठकीसाठी NDAने बोलवलेलं आहे, त्याकडे कसं बघतात, आपली काय भूमिका? मला अजून या निर्णयाची माहिती नाही, परंतु जो निर्णय उद्धवजी ठाकरे साहेब घेतात तो शिरसामध्ये आम्हाला सगळ्यांना असेल. आणि बोलवलं तर ते त्यांचेच आहे ना, जे शिंदे गट हा भाजपचाच आहे हे क्लिअर झालेलं आहे, त्याच्यामुळं काही त्याच्यात आश्चर्य वाटण्याची गरज नाही. अविनाश कानर्जे, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. औरंगाबादमधल्या महत्त्वाच्या बातमीनंतर मुंबईतली एक महत्त्वाची घडामोड, कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर दाखल झाल्याची माहिती कळते. आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, आव्हाड यांनी आता काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि त्या भेटीसाठी त्यांच्या बंगल्यावर ते दाखल झाले होते असंही कळतंय. त्यामुळे आताच्या क्षणाची एक महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर ते काही वेळापूर्वी दाखल झालेत अशी माहिती सध्या कळते. त्यामुळे या भेटीविषयी आणखी माहिती देखील जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता आपल्या सोबत आहेत. उदय, नेमकं काय घडतंय? मी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अग्रदूत या बंगल्याच्या बाहेर आहे आणि थोड्याच वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड हे अग्रदूत बंगल्यावरती दाखल झालेले आहेत. ते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट घेत असल्याची माहिती ते जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी दाखल झाल्याची माहिती सध्या मिळते. आणि आपल्याला माहिती आहे ठाण्याच्या राजकारणातले हे दोन्ही महत्वाचे नेते आणि एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ही त्यांची प्रतिमा, पण आधीच ठाण्यातले हे दोन महत्वाचे नेते आहेत. आणि या पार्श्वभूमीवर एकीकडे नुकतेच महाराष्ट्राचं ज्यांनी मुख्यमंत्रीपद ज्याच्यावर ते विराजमान आहे त्याचे एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी काही वेळापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड हे दाखल झालेत अशी माहिती सध्या कळतीय. त्याच्यामुळे याविषयीची आणखीन माहिती आपण जाणून घेण्याचा निश्चितच प्रयत्न करतोय. पण जितेंद्र आव्हाड यांनी काही वेळापूर्वीच एकनाथ शिंदे यांना भेट घेण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर ते दाखल झाले होते अशी प्राथमिक माहिती सध्या कळते आहे. त्यामुळे एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे हे महत्वाचे नेते आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. नेमकं या भेटीचं औचित्य काय होतं, कारण काय होतं, याविषयी देखील आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. उदयकडे पुन्हा एकदा जाण्याचा प्रयत्न करतोय. उदय, माझा आवाज येत असेल तर याविषयी आणखीन काही माहिती कळू शकली का? उदय, माझा आवाज पोहोचतोय? प्रश्न विचारा. उदय, या भेटीविषयी काही माहिती कळते का? किती वेळापूर्वी जितेंद्र आव्हाड इथे दाखल झाले त्यांच्या भेटीसाठी? रेणुका, साधारणतः 5 मिनिटांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड हे अग्रदूत बंगल्यावरती दाखल झालेले आहेत. ते इथे का भेटणीसाठी आले याबद्दल त्यांनी अजून कुठलीही माहिती जी आहे ती दिलेली नाहीये. मात्र एक सदिच्छा भेट असल्याचं त्यांच्याकडनं सांगण्यात येतं, काही प्रशासकीय कामं असल्याचं सांगण्यात येतं. मात्र जेव्हा ते दोन नेते एकत्र भेटतात त्यावेळेला नक्कीच त्यामागे राजकीय
कारण असल्याची सांगितलं जाते। कारण आता महापालिका निवडणूक आहेत ठाण्याच्या, त्याचबरोबर कल्याण डोंबिवलीच्या महानगरपालिका निवडणूक आहेत। ठाण्यामध्ये आपण पाहत आहात एकनाथ शिंदे समर्थक जे नगरसेवक आहेत ते विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक जे नगरसेवक आहेत असा उभा दावा जो आपल्याला नेहमी पाहायला मिळतो। एक पारंपरिक शत्रू आहेत, मात्र पारंपरिक शत्रू आज एकमेकांना भेटायला आलेले, दोघांची मैत्री देखील सर्वश्रुत आहे। भले राजकीय शत्रुत्व किंवा विरोधक असले तरी देखील शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये अतिशय सलोख्याचं वातावरण आहे आणि एकमेकांशी अतिशय चांगली मैत्री असल्याचं ते खुलेपणाने मान्य देखील करतात। आणि आज आपण पाहतो अग्रदूत या बंगल्यावरती स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यास आलेले आहेत। अधिक माहिती घेत राहणार आहोत उद्या आणि आणखीन एका बातमीसाठी देखील तुमच्याकडे येणार आहोत। पण आताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी, ज्याचे क्षणाक्षणाचे अपडेट आता आपल्याला उदय जाधव देतात आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी त्यांच्या बंगल्यावर दाखल झाल्याची माहिती कळते। पण त्या दरम्यान शिवसेनेच्या गोटातली आणखीन एक महत्वाची बातमी आणि ती बातमी अशी आहे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2024 साठीची तयारी आता सुरू केलेली आहे। कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सगळ्या माजी आमदारांची बैठक बोलवल्याचं कळत आहे। माजी आमदार शिंदे गटात जाऊ नयेत यासाठी ठाकरे गटाकडून हा खबरदारीचा उपाय असल्याचं म्हटलं जात आहे। माजी आमदारांशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज संवाद साधणार आहेत असं कळतं आहे। त्यामुळे आताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी, 2024 साठी शिवसेनेकडून ही तयारी केली जाते। अधिक माहितीसाठी जाणार आहोत उदय आता आपल्या सोबत आहेत। उदय, ठाकरे गटाकडून एक डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न? अगदी बरोबर आहे रेणुका, जे काय शिवसेना पक्षामध्ये सध्या राजकीय आपत्ती आलेली आहे, खूप मोठं खिंडार किंवा खूप मोठे बुरुज जे आहेत शिवसेना किल्ल्याचे ढासळलेले आहेत, ते भरून काढण्याचं किंवा डागडुजी करण्याचं काम जे आहे ते सध्या शिवसेना पक्षामध्ये सुरू असल्याचं दिसून येत आहे। लागोपाठ शिवसेनेचे जे जिल्हानिहाय असेल किंवा विभागनिहाय असेल अशा बैठका ज्या दररोज सुरू झालेल्या आहेत आणि आज थोड्याच वेळानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे जे माजी आमदार आहेत त्यांची महत्वाची बैठक जी आहे ती मातोश्रीवरती बोलवलेली आहे। माजी आमदारांना देखील एक प्रोत्साहन देणं, त्यांना ताकद देणं, शिवसेना पक्ष त्यांच्या मतदारसंघामध्ये अधिक बळकट करणं, जे एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत आमदार गेले असतील किंवा कार्यकर्ते गेले असतील त्यांची तमा न बाळगता पुन्हा एकदा शिवसेना पक्षाचं अधिक पक्षनिहाय मजबूत करणं हे एक मोठं आव्हान आहे। त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः जोर बैठका घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। माजी आमदारांना सोबत घेतलं जात आहे, माजी आमदार सुद्धा एकनाथ शिंदे गटामध्ये सहभागी होण्याचा सपाटा एकीकडे चालू आहे, त्यामुळे त्यांना कुठेतरी विश्वासात घेण्याचं काम जे आहे ते चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। महत्वाची बैठक होते आणि 2024 दृष्टिकोनातून ही पूर्वतयारी आणि महत्वाची बैठक जी आहे ती आतापासूनच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेसाठी सुरू केलेली आहे। 2024 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला शिवसेना पक्षाला सामोरं जावं लागणार आहे, त्यावेळेला नेमकी काय परिस्थिती उद्भवते हे आपल्याला पाहावं लागेल। खरं डॅमेज कंट्रोलचा आणखीन एक महत्वाचा प्रयत्न सध्या केला जातो आणि त्यासाठी ही महत्वाची बैठक। धन्यवाद उदय जाधव, आमचे प्रतिनिधी या संदर्भातली माहिती देत होते। आणि आता बातमी आपण बघणार आहोत नाशिकमधली, कारण सापुतारा सुरत मार्ग गेल्या 24 तासांपासून बंद आहे आणि त्यामुळे इथे अनेक वाहनं अडकून पडली आहेत। मुसळधार पावसामुळे सापुतारा कळवण हद्दीजवळ मातीचा ढीग कोसळलाय आणि यामुळे मार्ग बंद करण्यात आलाय। वाहनांच्या 15 ते 20 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्याची माहिती कळते। आपण बघतोय की कशा रीतीनं या रस्त्याची हानी झाली आहे आणि त्यामुळे हा मार्ग सध्या बंद आहे। मातीचा ढीग कोसळलाय त्यामुळे 15 ते 20 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या। आता एक बातमी बघणार आहोत चेंबूरपाडामधल्या फडकेपाडा तलावामध्ये कार बुडाल्याची माहिती कळते। सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाही, साचलेल्या पाण्यातून ही कार चालवताना अंदाज आला नाही आणि त्याच्यामुळे ही कार अचानक तलावात कोसळल्याचं कळत आहे। स्थानिकांनी शर्थीचे प्रयत्न करत तिथल्या कारमधल्या चालकाला सुखरूपपणे बाहेर काढलेलं आहे आणि दोरीच्या सहाय्यानं कारही बाहेर काढण्यात आली आहे। त्यामुळे चेंबूर परिसरातली ही घटना सध्या आपण पाहतोय। इथले पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ही कार बुडाल्याची घटना घडली आहे। सुदैवानं चालकाला वाचवण्यात यश आलंय। आणि आता बातमी आपण बघणार आहोत भिवंडीमधली, कारण भिवंडीमध्ये एका बस चालकानं मुख्यमंत्र्यांपुढे खड्डे पुराण कसं त्यांना त्रासदायक ठरतंय याविषयीची माहिती दिली आहे। कारण खड्डे दुरुस्तीसाठी गेले 4 ते 5 वर्षात सगळे राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी आंदोलनं केली, पण ज्या दिवशी आंदोलनं केलं जातं दुसऱ्या दिवशी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ता दुरुस्तीचं थातुरमातूर काम केलं जातं असं या व्हिडिओतून त्यांनी सांगितलंय। 20 मिनिटांच्या रस्त्यावर 3 ते 4 तास लागतात, त्यामुळे आता तरी एकनाथ शिंदेनी याची दखल घेत ही समस्या सोडवावी अशी मागणी या बस चालकानं केली आहे। अहो मुख्यमंत्री साहेब, शिंदे साहेब, आता बघा हे कालचे खड्डे भिवंडी आपली खड्ड्यांमध्ये आहे हो साहेब,
तुम्ही काहीतरी करा, या भिवंडीला काहीतरी करा. विचार चालला होता पंढरपूरला जायचा, पण मी अजून इथेच आहे. पंढरपूरला तर पोहोचलंच नाही. विचार केला हे खड्डे कधी निर्माण चांगले होतील. साहेब थोडीशी आमच्यावरती दया करा की खड्डे बुजवा. इकडचे लोकांना भरपूर ताप होतो या खड्ड्यांचा. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून हे खड्डे पुराण नेमकं किती त्रासदायक आहे हेच हा बसचालक सांगताना आपण बघतोय. पुढची बातमी नंदुरबारमध्ये जाऊयात, कारण जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय. या पावसामुळे रंगावली प्रकल्प ओसंडून वाहतोय आणि त्यामुळे नदीपात्रात पाणीचा विसर्ग होतोय नदीकाठच्या गावांना. त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सध्याच्या स्थितीत 200 अधिक कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलंय. 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे नवापूर तालुक्यातल्या 25 अधिक घरांची पडझड झाली आहे आणि मोठं नुकसानही झालंय. पुढची बातमी आहे, रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे खालापूर तालुक्यातल्या खोपोली पाली मार्गावर पाणी साचलंय. तुकसई गावाकडे जाणाऱ्या मार्गावर अंबा नदी आता ओसंडून वाहतीये आणि या नदीचं पाणी तिथे असणाऱ्या छोट्या पुलावरून वाहत आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. तालुका प्रशासन इथल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आणि सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथे संपतोय. जाताना महत्त्वाची आठवण, फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबवर देखील या सगळ्या बातम्यांचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तिथे जरूर फॉलो करा. बातम्यांसाठी पहा फक्त News18 लोकमत.